नमस्कार मित्रांनो, आज आपण मसाले भात बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: तांदूळ, पाणी, तेल, जिरे, मोहरी, मसाल्यामध्ये तेजपत्ता, एक बारकी इलायची, लवंग आणि दालचिनी, हळद आणि काळं तिखट नसेल तर लाल तिखट पण वापरू शकतो, लांबडा चिरलेला कांदा, मिरची, बटाटो, गाजर नसेल तरी चालते, टमॅटो आणि वटाणा आणि अद्रक लसूण पेस्ट. ह्यामध्ये गाजर, वटाणा, टमॅटो हे नसेल तरी चालेल, मिरची वगैरे. सगळ्यात अगोदर आपण गॅस चालू करून घेऊ. गॅसवर कुकर ठेवता आणि त्याच्यामध्ये कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊता. तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त पण तेल टाकू शकता. मी 2.5 चमचे तेल टाकत आहे. आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची. मोहरी चांगली तडतडली आहे. त्याच्यामध्ये नंतर जिरे टाकून घ्यायचे. जिरे टाकले की लगेच मसाले पण टाकून घ्यायचे. तेजपत्ता, 2 तेजपत्त्याचा वापर केला आहे आणि लवंग, इलायची आणि दालचिनी टाकून घ्यायची. आपल्याला पाहिजे असं तर आपण कमी जास्त करू शकतो. याच्यामध्ये जसं तिखट पाहिजे तसं बनवू शकतो. हे तडतडले की त्याच्यामध्ये मिरची आणि कापलेला कांदा टाकून घ्यायचा. थोडं मिक्स झालं की त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायचं. कांदा चांगला लालसर होईपर्यंत त्याला तळू द्यायचं. कांदा चांगला तळला पाहिजे आपल्या भाताला चांगली चव येते. अशी सांगायचं राहून गेलं, याच्यासाठी मीठ पण लागणार आहे. आणि ह्या स्टेपला आपल्या चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्याने कांदा लवकर तळतो. तुम्ही पाहू शकता आता आपला कांदा तळलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकून घ्यायचे, म्हणजे हळद आणि काळं तिखट, त्याला आमच्या गावाकडे इसुरस म्हणतात. मसाले तळल्या गेले आहेत. आता आपण बाकीचे सगळे त्यात कापलेले बटाटो, टमॅटो आणि गाजर आणि वटाणे सगळं टाकून घ्यायचे. एकदाच टाकून घ्यायचे सगळे. बघा आता आपला सगळा मसाला
ह्या वस्तू तळत आहेत म्हणजे गरम झाल्यात चांगल्या. मग तोपर्यंत मी इकडं तांदूळ धुवून स्वच्छ धुवून पाण्याने धुवून घेतले आहेत. दीड कप तांदूळ आहे तर त्याच्यासाठी 3 कप पाणी लागेल. ज्यात आपल्या तांदळावर पण आहे आपण कोणता तांदूळ वापरतो, हे कोलम तांदूळ आहे तर दुप्पट पाणी मी वापरत आहे. हे चांगलं तळू द्यायचं जास्त वेळ असं मऊ द्यायचं चांगली चव देईल. सगळं तळलं आहे त्याच्यामध्ये आता आपण तांदूळ टाकून घेऊ. चांगली याला मिक्स करून घ्यायची. तिखट आवडत असेल, ही हिरवी मिरची जास्त तिखट नाही मी टाकलेली, तुम्हाला जास्त तिखट असं आवडत असेल तर जास्त मसाले किंवा मग जास्त तिखट तुम्ही वापरू शकता. मी जास्त तिखट बनवत नाही कारण माझ्या मुलीला पण खायचं आहे, ती लहान आहे. कप तांदळासाठी हे बघा 1.5 कप तांदळासाठी मी 3 कप पाणी घेत आहे. दीड कप तांदळाला 3 कप पाणी लागणार आहे ह्या तांदळासाठी. हे चांगलं गरम होऊ द्यायचं, तांदूळ शिकून भाजून द्यायचं थोडं त्याच्यामध्ये तेलामध्ये. त्याला बघा तुम्ही चांगलं भाजलं गेलं आहे तेलामध्ये. त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घ्यायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ते आपण चव बघून घ्यायची चाकून थोडंसं आणि मीठ वगैरे बरोबर आहे का कमी वाटत असेल तर आत्ताच आपण मीठ वगैरे टाकू शकतो. आणि कुकर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि ह्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. पाहू शकता कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आणि कुकर थंड पण झाला आहे, म्हणजे सगळ्यात त्याचा वाफ गेलेली आहे. त्याची शिट्टी थोडी वरून वरी करून घ्यायची आणि कुकर पण काढायचं. तेव्हा भाताला एकदा आपण मिक्स करून घ्यायचं. ह्याला प्लेटात आपण काढून घेतो. दीड कप तांदळाला 3 कप पाणी टाकले आणि थोडं जास्त वापर केला कारण लहान मुलासाठी पाहिजे, म्हणजे लहान मुलगी आहे त्याला थोडा मऊ भात लागतो. तुम्हाला जास्त असा मऊ सुट्टा सुट्टा भात पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही बरोबर 1.5 कपाला 3 कप पाणी वापरू शकता. बघा आपला मसाला भात तयार झाला आहे. ह्या भाताचा अतिशय सुगंध येत आहे चांगला. तुम्ही एकदा करून बघा, खूप चांगली आणि पौष्टिक रेसिपी आहे आणि लहान मुलांसाठी तर खूप चांगली. आणि ह्याच्यासोबत काय खायची गरज नाही, असा नुसता भात हा खूप चांगला लागतो.